मित्र काल मी ययातीच्या संबंध कहाणीच्या संदर्भात बोलत होतो. खरं म्हणजे या ज्या आपल्या पुराण कथा आहेत या सगळ्या पुराण कथांच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या अशा पद्धती आहेत. या ज्या पुराण कथांच्या वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धती आहेत त्यातली एक अभ्यासाची पद्धत अशी आहे की पुराण कथा क्रमानं बनत कशी जाते याचा अभ्यास करायचा. आणि ती बनत असताना एखाद्या संस्कृतीचा त्या कथेवर परिणाम कसा होत जातो आणि त्या संस्कृतीच्या प्रभावामधून त्या पुराण कथेला आकार कसा येत जातो याचा अभ्यास करायचा. ही एक पुराण कथांच्या अभ्यासाची पद्धत. या ज्या सगळ्या पुराण कथा आहेत या शतकानुशतक निरनिराळ्या मानवी जीवनातल्या न सुटणाऱ्या समस्यांच्या प्रतीक कथा कशा आहेत या संदर्भात एक प्रतीक कथा म्हणून पुराण कथेचा अभ्यास करणं ही पुराण कथेच्या अभ्यासाची अजून एक पद्धत आहे. संस्कृतीच्या ओघामध्ये या पुराण कथा कित्येकदा बदलत जातात आणि मग चांगल्या माणसाची पुराण कथा ही वाईट माणसाच्या कथेत रूपांतरित होते, वाईट माणसाची पुराण कथा ही चांगल्या माणसाच्या पुराण कथेत रूपांतरित होते. हाही एक अभ्यासाचा भाग आहे. म्हणून मिथ ऍज सिम्बॉल, मिथ ऍज क्रिएशन, मिथ इलेव्हेटेड, मिथ डिस्टॉर्टेड असे हे सगळ्या पुराण कथांच्या अभ्यासाचे वेगळे वेगळे प्रकार. मी स्वतः पुराण कथेच्या अभ्यासाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत तेवढे सगळेच आपापल्या मर्यादेमध्ये महत्वाचे आहेत असं मानतो. काही पुराण कथा काही पद्धतीनं अभ्यासणं सोयीचं जातं, दुसऱ्या पद्धतीनं दुसऱ्या पुराण कथा अभ्यासाव्या लागतात. सगळ्याच पुराण कथा एकाच पद्धतीनं अभ्यासिता येतील असं नाही. हा जो पुराण कथांचा विविध पद्धतीनं अभ्यास चालू आहे या अभ्यासाच्या मध्ये या मी ययातीवर बोलत होतो आणि हिस्ट्री थ्रू मिथ एका पुराण कथेकडून इतिहासाकडे याचं उदाहरण म्हणून आज मी श्रीकृष्णाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. अर्थात ज्या वेळेला आपण पुराण कथेतून इतिहासाकडे जायला लागतो तेव्हा विचार करण्याची अभ्यासाची आपली सगळी पद्धतच बदलून जाते. ती पद्धत बदलते याचं कारण त्या दैवत कथेच्या अभ्यासाची पद्धत बदलून जाते, त्या पद्धतीचा हेतू बदलून जातो. या श्रीकृष्णाच्या संबंधी अलीकडे निर्णय मंडळींनी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार मांडायला सुरुवात केलेली आहे. तर आमचे काही कम्युनिस्ट मित्र आहेत, या कम्युनिस्ट मित्रांच्या डोक्यामध्ये मातृसत्तेचं एक प्रचंड अशा प्रकारचं वेड आहे की त्यांना प्राचीन भारतामध्ये जागोजाग मातृसत्ता दिसायला लागतात. तेव्हा यादवांची राजवट ही सुद्धा एक मातृसत्ता होती अशी एक कल्पना आमच्या काही कम्युनिस्ट मित्रांनी मोठ्या तपशिलाने रंगवलेली आहे. तर खरंच ती मातृसत्ता होती काय हे पाहण्याच्या निमित्तानं जो कृष्ण चरित्राचा अभ्यास करावा लागला त्यातून मी या निर्णयावर आलेलो आहे की यादवांची राजवट ही मातृसत्ता असल्याचा कुठलाही पुरावा नाही. आणि म्हणून यादवांची राजवट मात्र सत्ता आहे असं गृहित धरून जेवढं विवेचन केलेलं आहे ते विवेचन विद्वत्ता प्रचुर आहे
पण त्याचा आमच्या पुराण कथेशी काहीही संबंध नाही. मग जर आमच्या पुराण कथेशी संबंध नसेल तर मग या श्रीकृष्णाच्या चरित्र कथेकडे एका ऐतिहासिक विश्लेषणाच्या पद्धतीने पाहायचं असेल तर आपल्याला कसं जावं लागेल? कारण कृष्णाचं चरित्र हे आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाचं चरित्र हे असं लोकविलक्षण चरित्र आपणा सर्व मंडळींच्या डोळ्यासमोर आहे की ज्या चरित्राच्या विषयी आपण जर असं ठरवलं की काहीतरी श्रीकृष्णाच्या विरोधी बोलायचं तर श्रीकृष्णाच्या विरोधी बोलण्यासाठी कोणतीही नवीन कल्पना आपल्याला आपल्या डोक्यातून काढावी लागत नाही. ती सगळी आमच्या ऋषी मुनींनी त्या चरित्रामध्ये तिथेच नोंदवून ठेवून दिलेली आहे. तेव्हा बेजबाबदारपणे श्रीकृष्णाच्या विषयी बोलायचं असं म्हटलं तर मग सगळं सांगता येणं शक्य आहे की हा जो देव आहे श्रीकृष्ण नावाचा हिंदूचा देव हा अतिशय लबाड आहे. लबाड्या करणं हा याचा जन्मभराचा उद्योग राहिला. बालपणापासून हा जो लबाड्या करीत राहिला तो मरेपर्यंत लबाड्या करीत राहिला. शेवटी मेल लबाडी करतानाच हा वाढला. लबाडी करतानाच लहानाचा मोठा झाला. लबाडी करतानाच मेला. तर हा इतका लबाड असताना सुद्धा हिंदूंनी याला देव मानलं तर इथून तुम्हाला काय विवेचन करायचं? ते पुढचं विवेचन जितकं वाढवायचं तितकं वाढवता येईल. तेव्हा लबाडीच्या संदर्भात श्रीकृष्णाच्या चरित्राचं विवेचन करता येतं. लबाडीच्या बरोबर चोऱ्यांच्या संदर्भात विवेचन करता येतं कारण गोकुळचा चोर म्हणून तर श्रीकृष्णाची प्रसिद्धीच आहे. तेव्हा चोऱ्या आहेत लबाड्या आहेत. त्याबरोबर श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रामध्ये गोपिका आहेत रासक्रीडा आहे म्हणून व्यभिचार आहे. मी जर उद्या आहे अमरावतीच्या एखाद्या चौकामध्ये बासरी वाजवीत रात्रीच्या वेळेला उभा राहिलो आणि अशी अपेक्षा करायला लागलो की आजूबाजूच्या घरातल्या सगळ्या बायका आपले कामधंदे सोडून माझा शोध घेत येतील तर बायका येतील की नाही हे सांगता येत नाही. पण ही अपेक्षा केल्याबद्दल लोक मला मारतील. पण ते भगवान श्रीकृष्णाने केलं की ते पुण्यमय चरित्र होऊन जात. म्हणजे एखादा कम्युनिस्ट कवी सुद्धा श्रीकृष्णाच्या चरित्रावर कविता लिहित असताना अत्यंत तन्मय होऊन आज गोकुळामध्ये श्रीकृष्ण होळी खेळायला लागलाय त्यामुळे हे राजकीय तू जरा जपून घरी जा असं कम्युनिस्ट कवी सुद्धा लिहितो. त्या आज गोकुळात कृष्ण खेळतो काय आज गोकुळात रंग खेळतो हरी राजकीय जरा जपून जा तरी घरी. ही सुरेश भटांची कविता आहे. तर श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये व्यभिचार आहे रंगेलपणा आहे चोऱ्या आहेत लबाड्या आहेत. म्हणून श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी जर थोडस बेजबाबदारपणे बोलायचं आणि श्रीकृष्णाची थट्टा करायची असं ठरलं तर श्रीकृष्णाचं विडंबन करण्यासाठी किंवा त्याची विटंबना करण्यासाठी जे मुद्दे लागतील त्यातला एकही मुद्दा आपल्याला कल्पनेतून काढण्याची आवश्यकता नाही. हे सगळ्याच्या सगळे मुद्दे आपल्याला आपल्या पवित्र परंपरेनं तिथेच नोंदवून ठेवलेले दिसतील. कुठं बाहेर राहण्याची काही गरजच नाही. अडचणीची गोष्ट असेल तर ती वेगळी आहे की श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये ज्याप्रमाणे चोऱ्या आहेत लबाड्या आहेत व्यभिचार आहे 16,008 बायका आहेत असा सगळा एक प्रकार श्रीकृष्णाच्या चरित्रात जसा आहे तसा श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये तत्वज्ञान नावाचाही एक भाग आहे. कारण श्रीकृष्ण हा जसा गोकुळचा चोर आहे तसा तो भगवद्गीतेचा प्रवक्ताही आहे. आणि भारताच्या इतिहासामध्ये भगवद्गीता या ग्रंथाचं प्राचीन वेदांत तत्वज्ञानाच्या दृष्टीनं तर महत्व आहेच. मग तुम्ही शैव असा की वैष्णव असा द्वैती असा अद्वैती असा विशिष्टाद्वैती असा भेदाभेदवादी असा की त्या भेदाभेदवादाचा अजून एक छोटासा तुकडा म्हणून अचिंत्य भेदाभेदवादी असा या सगळ्यांना भगवद्गीता प्रमाण आहे. तर भगवद्गीतेचं आमच्या सगळ्या धर्मपरंपरेत तर महत्व
आहेच, पण आधुनिक भारताच्या सगळ्या राजकीय परंपरेत सुद्धा भगवद्गीतेचं महत्व आहे. तात्या टोपेला कुठून ती बुद्धी निर्माण झाली भगवद्गीता हातात घेऊन फासावर लटकण्याची, हे काही सांगता येणं शक्य नाही. पण तिथून जो एक एक माणूस भगवद्गीतेच्या नादी लागलेला आहे, त्या तात्या टोपे आहेत, लोकमान्य टिळक आहेत, महात्मा गांधी आहेत, अगदी आचार्य विनोबा भावेंच्या पर्यंत सगळे आहेत. सध्याच्या पंतप्रधानांना सुद्धा भगवद्गीता मधून मधून वाचण्याचा नाद आहे. कोणावर भगवद्गीतेचा किती परिणाम होतो हा विवाद्य विषय आहे. पण आमच्या सगळ्या समाजकारणात, धर्मकारणात, राजकारणात, राष्ट्रकारणात, स्वातंत्र्याच्या लढ्यात, तत्वज्ञानात भगवद्गीता या ग्रंथाला एक लोकविलक्षण महत्व आहे. आणि या गीतेचा प्रवक्ता सुद्धा कृष्णाच आहे. म्हणजे चोरे आहेत, लबाडे आहेत, व्यभिचार आहेत, त्याबरोबर सगळ्या राष्ट्राला हजारो वर्ष अध्यात्म साधना, नैतिक साधना, राष्ट्रीय साधना, स्वातंत्र्याची साधना करण्याच्यासाठी आधारभूत असणारा जो ग्रंथ, त्याच्या तत्वज्ञानाचा प्रवक्ता सुद्धा कृष्णच आहे. ही पुन्हा त्याच्याबद्दलची पानगड आहे. हा श्रीकृष्ण लढवय्या म्हणूनही आहे, अत्यंत पराक्रमी म्हणूनही आहे, निष्णात लढवय्या, पराक्रमी आणि म्हणून शत्रूंचा वध करणारा, नाश करणारा, या दृष्टीनं तर कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहेच. पण एवढा मोठा लढवय्या असून सुद्धा हत्यार सोडून देऊन केवळ रथाचे घोडे हाकीत युद्धाचं मार्गदर्शन करणारा म्हणून सुद्धा आहे, म्हणून शस्त्र ग्रहण करणारा म्हणूनही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहे, आणि शस्त्र त्याग करणारा म्हणूनही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहे, कंसाचा वध करणारा म्हणूनही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहे, आणि राज्याचा लोभ न बाळगता अनासक्तीनं राजा होणं टाळणारा अनासक्त म्हणूनही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहे, स्वतःच्या ताकदीच्या जोरावर साम्राज्य उलथीपालथी करणारा म्हणूनही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहे, आणि कोणत्या साम्राज्याचा मोह न धरणारा म्हणूनही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर आहे. म्हणून तो सर्व भोगविलासाचा प्रतिनिधी म्हणूनही आहे, आणि सर्व अनासक्ती, वैराग्य आणि संयम याचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या चरित्राविषयी बोलत असताना बेजबाबदारपणे बोलायचं ठरलं तर बोलायला पुष्कळ आहे, पण आपण जबाबदारीनं बोलायचं असेल तर जबाबदारीनं काय बोलावं याच्याविषयी चिंता करण्याजोगं सुद्धा त्या चरित्रात पुष्कळ आहे. असं ते श्रीकृष्णाचं लोकविलक्षण असं चरित्र हे आपल्या डोळ्यासमोर आहे. हे चरित्र भारतातल्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाला आधारभूत म्हणून आहे. सांस्कृतिक जीवनाला आधारभूत म्हणून आहे याचा अर्थ असा की आमच्या नाटकांना कृष्ण चरित्राचा आधार आहे, आमच्या नृत्यांना कृष्ण चरित्राचा आधार आहे, नानाविध चालीरीतींना कृष्ण चरित्राचा आधार आहे. पण जवळपास ज्याला आम्ही उत्तर भारतीय संगीत म्हणतो त्यातल्या अर्ध्या द्रुपदांना, ख्यालांना, ठुमऱ्यांना, होरींना, कजरींना, हे जे संगीताचे वेगळे वेगळे भाग आहेत की द्रुपद, ख्याल, होरी, कजरी, ठुमरी, गजल म्हणत नव्हे, या सगळ्या शास्त्रीय संगीताच्या प्रकारांना श्रीकृष्णाच्या चरित्राचा आधार आहे. आणि भारतीय चित्रकलेचे मध्ययुगाचे जे प्रमुख संप्रदाय, या प्रमुख संप्रदायामध्ये तुम्ही पहाडी शैली, कांगडा शैली आणि राजपूत शैली जर घेतली, चार प्रमुख शैली आहेत. इसवी सनाच्या 14व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतची भारताची चित्रकला जर तुम्ही पाहिली तर पहाडी, कांगडा, राजपूत आणि मोगल या चार चित्रकलेच्या प्रमुख अशा भारतीय शैली आहेत. त्यापैकी मोगल शैली जर सोडली तर पहाडी, कांगडा आणि राजपूत या तीन चित्रकलेच्या शैलीतली जवळपास 2/3 चरित्र कृष्णाच्या चरित्राशी जोडली गेली आहेत. त्यामुळे श्रीकृष्णाचं चरित्र संगीताला आधार, चित्राला आधार, काव्याला आधार, नाटकांना आधार, नृत्याला आधार, असं सगळं भारताच्या सांस्कृतिक जीवनाला काही शतकं भारतामध्ये आधारभूत राहिले.
लिहिलं असं कृष्णाचं चरित्र आहे. आणि या कृष्णाच्या चरित्राचं हे वैशिष्ट्य आहे की हे कृष्णाचं चरित्र जीवन जेवढं गुंतागुंतीचं आहे तेवढं गुंतागुंतीचं आहे. जीवन जेवढं विविध आहे तेवढं वैविध्याने नटलेलं आहे. जीवनातलं जे सगळ्यात चांगलं आहे ते या कृष्णाच्या चरित्रात समाविष्ट झालेलं आहे. जीवनातलं जे सगळ्यात वाईट आहे तेही कृष्णाच्या चरित्रात समाविष्ट झालेलं आहे. म्हणून सगळ्या जीवनातल्या सामग्र्याचा प्रतिनिधी म्हणून तो पूर्ण परमात्मा या नात्यानं कृष्ण आपल्या संस्कृतीमध्ये आहे. पण ही जी कृष्ण नावाची पूर्ण परमात्म्याची मिथ आहे ही आपल्या संस्कृतीचा धर्माचा परंपरेचा आधार आहे. त्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच इतिहासामध्ये घडलेल्या आहेत असं मानण्याचं कारण नाही. म्हणून आज आपल्या डोळ्यासमोर असणारं जे कृष्णचरित्र तिथून आरंभ करीत क्रमानं माग जात 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 इतिहासापर्यंत आपल्याला मागे जावं लागेल. कारण श्रीकृष्ण नावाचा जो माणूस इतिहासामध्ये केव्हा तरी एकदा घडला तो नेमका केव्हा घडून गेला हे जरी सांगता आलं नाही तरी श्रीकृष्ण घडला ही घटना गौतम बुद्धाच्या जीवनाच्या काही शतकापूर्वीची घटना आहे. या दोन बाबी आपण नीट लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते केवळ काव्य नसून श्रीकृष्णाच्या चरित्राला इतिहासाचा आधार. कारण गौतम बुद्धाने आपल्या डोळ्यासमोर दिसणारी जी राज्य नोंदवलेली आहेत की ही राज्य मला माझ्या डोळ्यासमोर दिसतात. ही जी गौतम बुद्धाने नोंदवलेली राज्य या राज्यापैकी बहुसंख्यांक राज्य कौरव पांडवांच्या लढाईमध्ये जे लोक सामील झालेले होते त्यांच्या वंशजांची राज्य. तर ज्या वंशजांची राज्य बुद्धाच्या काळापर्यंत शिल्लक आहेत त्यांचे पूर्वज एका लढाईमध्ये गुंतलेले होते ही गोष्ट नाकबूल करण्याचं काही कारण नाही. म्हणून कौरव पांडवांची लढाई ही जर एक इतिहासातली घटना आपण ग्रहित धरली आणि ती ग्रहित धरणं भाग आहे तर या लढाईबद्दलचे जे प्रमुख नेते त्यापैकी एक कृष्ण आहे तो इतिहासाचा भाग म्हणून मानणं भाग आहे. आणि कृष्णाचे वंश पुढे चालून दीर्घकाळपर्यंत आपल्याला दिसत आहेत. त्याची राज्य आहेत त्या वंशाचे वेगळे वेगळे फाटे आहेत. यादवांचं शेवटचं राज्य अलाउद्दीन खिलजीनं बुडवलेलं आहे. तर इथपर्यंत यादवांच्या वंशाच्या परंपरा पसरलेल्या असल्याच्यामुळं कृष्णाचं चरित्र बुद्धाच्या पूर्वी केव्हा तरी घडलेलं आहे. त्या इतिहासामध्ये जो कृष्ण नावाचा माणूस घडून गेलेला आहे त्याचा काळ इसवी सन पूर्व 1000 पेक्षा केव्हा तरी जुना आहे. बुद्धाचाच काळ इसवी सन पूर्व 600 आहे त्यामुळं श्रीकृष्णाचा काळ इसवी सन पूर्व 1000 केव्हा तरी मागे आता किती मागे जाईल हा माझाचा विषय. पण तो आज जे आपण 20व्या शतकातले लोक 1980 साली बसलेलो आहोत आपल्या डोळ्यासमोर जे कृष्णाचं चरित्र आहे ते इसवी सन पूर्व 1000 जे चरित्र घडलं ते चरित्र नाही. तर इसवी सन पूर्व 1000 जे चरित्र घडलं त्यावर वेगळ्या वेगळ्या कारणानं वेगळी वेगळी पुट चढत 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 आपल्या संस्कृतीनं स्वीकारलेलं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून या चरित्राचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते आपण लक्षात घ्या की जगाच्या वाङ्मयामध्ये प्रेम नावाची जी कल्पना आहे केवळ भारतीय वाङ्मयात नव्हे आणि आपण भारतीय आहात आणि मी भारतीय आहे या अभिमानानं नव्हे. मी एका ऐतिहासिक विश्लेषणाच्या पद्धतीनं सांगतो. राष्ट्राभिमान वगैरे बाबी इतिहास संशोधनामध्ये आणण्याची काय माझी पद्धत नाही. जगाच्या वाङ्मयामध्ये प्रेम नावाच्या कल्पनेची जी प्रतीक मानली गेलेली आहेत यातलं सर्वश्रेष्ठ असं प्रतीक प्रेम या कल्पनेचं यालाही आधार पुन्हा कृष्णाचं चरित्र आहे. श्रीकृष्णाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या बायका आहेत या श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या बायकांच्या पैकी
कुदळ अशी बायको आहे त्याची, सत्यभामा। या सत्यभामेच्या कहाण्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत, नाटकाचा विषय सुद्धा झालेला आहे। या सत्यभामेचा आपण मुद्दा समजून घेतला पाहिजे। सत्यभामेचं लग्न कृष्णाच्या बरोबर झालेलं आहे, नवरा म्हणून सत्यभामेला कृष्ण आवडत नाही असा त्याचा अर्थ आहे का? किंवा मी इतकी चांगली, मी इतकी देखणी, माझ्या पदरी हे काही भूत पडलेलं आहे, आता पडलंय तर वागून नेणं भाग आहे, असं काही सत्यभामेचं म्हणणं नाही। सत्यभामेचं श्रीकृष्णावर प्रेम आहे, सत्यभामेचं श्रीकृष्णावर प्रेम आहे, आणि सत्यभामा कृष्णावर प्रेम करण्याचा जिथपर्यंत प्रश्न आहे तिथपर्यंत सत्यभामा श्रीकृष्णाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे। सत्यभामेच्या जीवनात दुसरा पुरुष नाही। हा श्रीकृष्णाचा काही बरा वेळ झाला तर मला एखादा चांगला नवरा मिळेल असं कुठं सत्यभामेनं म्हटलेलं नाही। सत्यभामा ही श्रीकृष्णाची पत्नी आहेत, सत्यभामेचं कृष्णावर प्रेम आहे। जिथपर्यंत सत्यभामेचं कृष्णावर प्रेम असण्याचा संबंध आहे तिथपर्यंत सत्यभामा श्रीकृष्णाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहे। भांडणाचा मुद्दा असेल सत्यभामेचा, तर भांडणाचा मुद्दा माझ्या खेरीज श्रीकृष्णानं दुसऱ्या कुणावर प्रेम करू नये हा भांडणाचा मुद्दा आहे। हा नवरा मला मान्य आहे, या नवऱ्याबरोबर मी संसार करायला तयार आहे, या नवऱ्याबरोबर संसार करीत असताना सुख दुःख भोगायला तयार आहे, कष्ट सहन करायला तयार आहे, मी या नवऱ्याची एकनिष्ठ राहायला तयार आहे, त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हायला तयार आहे, मात्र हा जो माझा नवरा आणि मी यांच्या प्रेमामध्ये दुसरी कोणी वाटेकरी मान्य करायला मी तयार नाही, ही सत्यभामेची भूमिका आहे। आमच्या नांदेडकडे जेवढ्या बाया आहेत एवढ्या सगळ्या लग्न झालेल्या बायांची हीच भूमिका आहे। अमरावतीमध्ये पद्धत काय आहे हे मला माहिती नाही, सगळ्याच बायकांची ही पद्धत आहे की हा माझा नवरा, हा मला आवडतो, तो मला मान्य आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशी एकनिष्ठ आहे, त्याच्याबरोबर मी भीक मागेल, त्याच्याबरोबर मी उपाशी राहील, त्याच्यासाठी मी खस्ता घ्यायला तयार आहे, त्याच्याबरोबर कष्ट घ्यायला तयार आहे, त्याच्या सुखदुःखात सामील व्हायला तयार आहे, परंतु आमच्या दोघांच्या संसारात तिसरी वाटेकरी मानायला मी तयार नाही। सत्यभामेचं सगळं जे भांडण आहे ते या मुद्द्यावरचं भांडण आहे। जगातली कोणतीही संसार करणारी स्त्री ही सामान्यपणे सत्यभामेची प्रतिनिधी आहे। स्त्रिया सत्यभामेची कहाणी वाचित असताना मी नाही तिच्यासारखी असं म्हणून वाचतात, पण विश्लेषण केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की संसार करणारी स्त्री ही सत्यभामेचीच प्रतिनिधी आहे, आणि सत्यभामेची प्रतिनिधी असणं हे सर्वसामान्य स्त्रीचं लक्षण आहे। सत्यभामा ही श्रीकृष्णाची पत्नीही आहे, प्रेयसीही आहे, आणि प्रेमाचं हे एक महत्वाचं असं रूप आहे। अलीकडे सत्यभामाच मिळणं अतिशय कठीण झाले। आपल्या जीवनाचा विकास असा होतो आहे की सत्यभामा मिळणंच कठीण झालेलं आहे। सत्यभामा मिळणं कठीण झालं म्हणजे काय? हा नवरा मला आवडतो, याच्यावर माझं प्रेम आहे, त्याच्याबरोबर सुख दुःख दैन्य दारिद्र्य भोगायला मी तयार आहे, त्याच्याविषयी काय तक्रार नाही, आणि हा नवरा सोडण्याचा विचारही नाही, आणि दुसऱ्या पुरुषाचा विचारही डोक्यात नाही, फक्त याच्या माझ्या प्रेमात मी दुसरी वाटेकरीन मान्य करणार नाही। या मुद्द्यावर आग्रही असणारी प्रामाणिक संसार करू इच्छिणारी स्त्री ही दिवसेंदिवस दुर्मिळ होते आहे। ते दुर्मिळ होणं हे चांगलं आहे की वाईट आहे? अगदी निराळ होत आहे, पण ते दुर्मिळ होत्या। प्रेमाच्या कल्पनेमध्ये सत्यभामा हे प्रीतीचं महत्वाचं तिसऱ्या दर्जाचं रूप मानलं जात। या सत्यभामेच्या पेक्षा प्रेमाचं अधिक वरचं रूप
म्हणजे रुक्मिणी आहे. सत्यभामा आणि रुक्मिणी यामध्ये दोन महत्वाच्या मुद्द्यावर फरक आहे. पहिली गोष्ट म्हणजे सत्यभामेनं श्रीकृष्ण निवडलेला नाही. सत्यभामेच्या बापानं सत्यभामेचा हात कृष्णाच्या हातात दिलेला आहे. आमचे बाबा ज्याच्याशी लग्न लावतील त्याच्याशी आम्ही निष्ठेनं संसार करू, ही आपली परंपरेची पद्धत आहे. म्हणजे चांगलीच आहे असं मी म्हणणार नाही, पण वाईटच आहे याची खात्रीही मी देणार नाही. कारण वयाच्या 20व्या वर्षी 22व्या वर्षी तारुण्याच्या ऐन भरामध्ये जीवन ज्याच्या बरोबर जगायचं त्या माणसाचं मोजमाप करण्याची शुद्ध स्त्री पुरुषांना राहतेच याची खात्री देता येणं कठीण. आपण असं समजू नका की मी काय सनातन धर्माचा पुरस्कार करतोय, मी स्वतः प्रेमविवाह केलेला माणूस आहे. पण तो प्रेमविवाह करणं निरळ आणि या वयामध्ये वयाच्या 22 25 मध्ये सबंध जीवनाचा पोच आलेला असणं निरळ, तो पोच निरळ आहे. म्हणून मी असं म्हणालो की आम्ही आमचा नवरा निवडण्याच्या भांगडीत पडणार नाही. आमचे बाबा ज्याच्या हातात हात देतील त्याच्याशी आम्ही निष्ठेनं संसार करू, ही सत्यभामेची भूमिका आहे. रुक्मिणीची भूमिका यापेक्षा निराळी. रुक्मिणीचे बाबा तिचा हात ज्यांच्या हातात देऊ इच्छित होते त्यांच्याशी संसार करायला रुक्मिणीची तयारी नव्हती. तर रुक्मिणी ही 20व्या शतकातल्या सुशिक्षित मुलींना थोडीशी जवळची वाटण्याचा संभव आहे. कारण त्या रुक्मिणीनं पत्र लिहूनच काढून टाकून दिलं श्रीकृष्णाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू येऊन मला घेऊन जा. आमच्या भावाची इच्छा शिशुपालाच्या बरोबर लग्न करण्याची आहे, आमच्या बापाची इच्छा भावाला दुखवण्याची नसल्याच्यामुळं भाऊ जे करील ते बाप मान्य करतो, माझी इच्छा मात्र ती नाही. त्यामुळं तू ये आणि मला पळवून घेऊन जा. आज जर एखाद्या मुलीनं आपल्या प्रियकराला पत्र लिहिलं की तू ये आणि मला पळवून घेऊन जा, तर मी असं मानायला तयार आहे की ती रुक्मिणीच्या परंपरेचं प्रामाणिकपणे अनुसरण करते आहे. म्हणून सत्यभामा आणि रुक्मिणी या ठिकाणी पहिला महत्वाचा फरक येतो तो हा की सत्यभामेच्या दैवात कृष्ण लिहिलेला आहे. जे दैवानं तिला मिळालं त्याच्याशी ती एकनिष्ठ आहे. रुक्मिणीनं कृष्ण हा प्रियकर म्हणून निवडलेला आहे आणि म्हणून रुक्मिणीचा कृष्णावर हक्क जास्त आहे. रुक्मिणीचा कृष्णावर हक्क जास्त आहे कारण जे पदरात पडलं ते रुक्मिणीला पत्करलं नाही, तर जे आवडलं ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी रुक्मिणी हे सत्यभामेपेक्षा निराळी आहे आणि माझं श्रीकृष्णावर प्रेम आहे, मी श्रीकृष्णाची पत्नी आहे, मी श्रीकृष्णाबरोबर संसार करते आहे, यात रुक्मिणी तृप्त आहे. याखेरीज या प्रेमात वाटेकरी किती आहेत याविषयी रुक्मिणीची तक्रार नाही. ही दुर्मिळ स्त्री आहे, ही स्त्री दुर्मिळ आहे. हा माझा प्रियकर आहे, तो मी मिळवला, त्याच्याशी मी लग्न केलं, माझ्या प्रियकराशी माझं लग्न झालं, त्याच्याबरोबर माझा सुखाना संसार चालू आहे. तो आजही येतो, आम्ही एकत्र बसून जेवतो, थट्टा मस्करी आनंद चालू आहे. तो आजारी पडला म्हणजे माझ्याकडेच येतो, मी आजारी पडले म्हणजे औषधाची काळजी घेतो, पैसे खर्चाला कमी करीत नाही, मारहाण नाही. आमचं उत्तम जोच घराच्या बाहेर गेला तो काय करतोय त्याशी मला काय करायचं, हा तो पॉइंट आहे. ही स्त्री अशक्य नाही, दुर्मिळ आहे. अशक्य नाही, दुर्मिळ आहे. मी आपल्याला सांगितलं सत्यभामाच दुर्मिळ होत असल्याच्यामुळं रुक्मिणी आता फारच दुर्मिळ होती आहे. पण रुक्मिणी हे आमच्या प्रेमकल्पनेचं सर्वोच्च रूप नाही. आमच्या प्रेमकल्पनेचं सर्वोच्च रूप राधा आहे. म्हणून सत्यभामेचा वरचा टप्पा रुक्मिणीचा आहे, पण रुक्मिणीच्याही वरचा टप्पा राधेचा आहे.
ही जी राधा या राधेची, हे श्री कृष्ण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यावर प्रेम करतोस म्हणून तू माझ्याशी लग्न कर ही अपेक्षा नाही। हे माझ्या प्रियकरा तू माझ्याशी लग्न कर ही अपेक्षा नाही, आणि तू माझ्याशी लग्न करणार नसेल तर नको करू, पण निदान दुसऱ्या कोणाशी लग्न करू नको ही ही अपेक्षा नाही। तू माय हा हा महत्वाचा फरक आहे। तू माझ्याशी लग्न कर ही अपेक्षा सोडणं सोपं आहे। अनेक स्त्रिया हे मान्य करतील, तुझी अडचण आहे ना तू माझ्याशी लग्न करू, पण निदान दुसऱ्या कोणाशी करू नको, असा तो मुद्दा आहे। राधेचा मुद्दा हा आहे की हे माझ्या प्रियकरा तू माझ्याशी लग्न करावं अशी तर अपेक्षा नाही, पण इतर कोणाशी लग्न करू नये अशी ही अपेक्षा नाही। म्हणून श्रीकृष्णाच्या जीवनात 16,008 बायका आल्या याला राधेचा आक्षेप नाही, श्रीकृष्णानं आपल्याशी लग्न केलं नाही यालाही राधेचा आक्षेप नाही। म्हणून विवाहामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिष्ठेची अपेक्षा नाही, विवाहामुळे निर्माण होणाऱ्या संरक्षणाची अपेक्षा नाही। म्हणून विवाह ही अपेक्षाच नाही, पण राधा याही पुढे गेलेली आहे। विवाहाची तर राधेची अपेक्षा नाहीच, पण कृष्णाचा सहवास आपल्याला सतत मिळावा ही ही अपेक्षा नाही। कृष्णाचा सहवास आपल्याला सतत मिळायला पाहिजे ही ही अपेक्षा नाही, कारण श्रीकृष्ण एकदा गोकुळ सोडून मथुरेत आला की पुन्हा मथुरेतून तो एकदा आयुष्यात म्हातारपणी गोकुळात 4-8 दिवसा सरी जातो आणि पुन्हा कधीही गोकुळात जात नाही। तर मग पुढचं श्रीकृष्णाचं जे 65 वर्षाचं आयुष्य आहे, या 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये राधेला कृष्णाचा सहवास नाही। ज्या क्षणी राधा हे माझ्या प्रियकरा तू माझ्याशी विवाह करावास ही तर अपेक्षा नाहीच, पण तुझा नित्य सहवास मिळावा हीही अपेक्षा नाही असं कबूल करते, त्या क्षणी ते प्रेम वासनेच्या पातळीच्या पलीकडे निघून जात। कारण सहवासाची सुद्धा अपेक्षा नाही, संरक्षणाची अपेक्षा नाही, प्रतिष्ठेची अपेक्षा नाही, किंबहुना सहवासाची अपेक्षा नाही, म्हणून त्या प्रीतीत वासना वर्ज्यही नाही आणि वासनाच्या प्रीतीचा आधारही नाही कि वासनेच्या पलीकडे निघून गेले। ही जी निरपेक्ष प्रीतीची कल्पना राधेच्या रूपानं आमच्या संस्कृतीनं उभी केलेली आहे, ती जगाच्या वाङ्मयातलं प्रेम या कल्पनेचं सगळ्यात मधुर आणि सगळ्यात उदात्त असं स्वरूप आहे। ख्रिश्चन इस्लामिक अगर दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीनं यापेक्षा निर्दोष अशी प्रेम कल्पना आणि तिचं इमेज उभं केल्याचं कोणत्याही ठिकाणी मला आढळलेलं नाही। म्हणून कृष्णाचं चरित्र हे आमच्या तत्वज्ञानाचा आधार, संस्कृतीचा आधार, कलांचा आधार असं तर आहेच, पण आमची जी जीवन मूल्य आहेत या जीवन मूल्यांच्या पैकी सर्वात महत्वाचं मूल्य जे प्रेम, त्याच्या सर्वोच्च रूपालाही कृष्णाचं चरित्र आधार आहे। इथपर्यंत ठीक आहे, पण यापैकी कशाचाही इतिहासाशी संबंध नाही। कारण ज्या राधेच्या आधारे आपण श्रीकृष्णाच्या चरित्राच्या निमित्तानं सर्वात मोठा काव्याचा प्रवाह निर्माण झालेला असं आपण म्हणतो, काय कृष्णाचं चरित्र संगीताला आधार होतं ते पुष्कळदा राधेमुळं, चित्राला आधार होतं ते पुष्कळदा राधेमुळं, आमच्या सगळ्या प्रेमकल्पनेला आधार झालाय राधेमुळं, आणि तत्वज्ञानाला अर्धा आधार झालाय राधेमुळं। हे जे वेदांताचे प्रसिद्ध भाष्यकार आहेत त्यात शंकराचार्य, रामानुज आणि मध्वाचार्य सोडून दिले तर वल्लभाचार्यांच्या पंथात राधा आहे, निंबाळकाच्या पंथात राधा आहे, हा रामोदर, राधा गोविंद, राधा माधव,
राधा कृष्णाच्या प्रेम कहाण्या, राधा कृष्णाच्या प्रेम कहाण्यावरचं काव्य, चित्र, नाटक, नृत्य इत्यादी 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 AD 900 ऑनवर्ड्स। तर या सगळ्या कवितेला आमच्या ऐतिहासिक विश्लेषणात जागा नाही। म्हणून जर फ्रॉम मिथ टू हिस्ट्री असं जायचं असेल, पुराण कथेकडून इतिहासाकडे असं जर जायचं असेल, तर पहिल्या प्रथम राधा तुम्हाला सोडून देणार आहे। त्या राधा ही इसवी सनाच्या 9व्या शतकाच्या पूर्वी नाही। पुन्हा एकदा माझी मांडणी आपण नीट लक्षात घ्या। राधेचं सर्वात मोठं प्रस्थ असेल तर चैतन्य महाप्रभूच्या अचिंत्य भेदाभेदामध्ये आहे, इसवी सनाचं 15व शतक। त्या आधीच राधेचं सगळं प्रकरण असेल तर ते वल्लभाचार्यांच्या पंथामध्ये आहे, आणि वल्लभाचार्यांच्या पंथाचा सूरदास आणि मीराबाई येतात। वल्लभाचार्य इसवी सनाचं 13व्या शतकाचा शेवट, 14व्या शतकाचा आरंभ। त्या पूर्वी राधा दिसत असेल तर ती निंबार्कामध्ये आहे, इसवी सनाचं 11व शतक। पुराणांच्या मध्ये राधेचं अत्यंत तपशीलवार वर्णन आलेलं असेल तर ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये आलेलं आहे। हे ब्रह्मवैवर्तक पुराण हे बंगालच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। हे 12व्या शतकामधलं पुराण 14व्या शतकात पूर्ण झालेलं आहे। त्याच्या पूर्वीचे पुत्तर उल्लेख इसवी सन 1000 पासून सापडतात। मी इसवी सन 900 पासून ऑनवर्ड्स म्हणून 1 शतक मागे गेलेलं आहे। AD 900 ऑनवर्ड्स राधा, राधा अँड डेव्हलपमेंट ऑफ राधा, याच्या माग राधा नाही। तेव्हा या मागच्या कृष्ण चरित्राकडे आपल्याला जायचं असेल तर राधा सोडून दिली पाहिजे। पण राधा सोडून दिली तरी सत्यभामा आहे, आणि राधा सोडून दिली तरी रुक्मिणी आहे। कारण रुक्मिणी ही मागच्या सर्व पुराण कथांच्या मधून चालत आलेली आहे। पण मागच्या सर्व पुराण कथांच्या मधून जी रुक्मिणी चालत आलेली आहे ती तुमच्या आमच्या परिचयाची रुक्मिणी नाही। रुक्मिणीच श्रीकृष्णाच्या बरोबर जे लग्न झालेलं आहे, हे रुक्मिणीचं श्रीकृष्णा बरोबर झालेलं लग्न याचं अतिशय काव्यमय असं वर्णन आपल्याला भागवतामध्ये पाहायला सापडत। भागवतामध्ये ते काव्यमय वर्णन आपल्याला पाहायला सापडत। भागवतावर आधारलेल्या नानाविध काव्याच्या मध्ये मराठीमध्ये काय रुक्मिणी स्वयंवर थोडी नाही। जवळपास 37च्या आसपास रुक्मिणी स्वयंवर आहेत। आपल्यापैकी कोणी मराठी MA चे विद्यार्थी असतील तर मराठीतील रुक्मिणी स्वयंवर कथांचा तौरणिक अभ्यासा PhD ला प्रबंध मी सुचवतो, कारण तो सोपा आहे। सगळ्यांनी तीच कहाणी सांगितलेली असल्याच्यामुळे लवकर होतो, डिग्री मिळते कृष्णाचं चरित्र असल्याच्यामुळे। नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरापासून पुढे सगळी रुक्मिणी स्वयंवर आपल्याकडे आहेत। या सगळ्या स्वयंवर कथांचा आधार आहे भागवत। ज्या भागवतामध्ये याचा उल्लेख आहे की रुक्मिणीचं कृष्णावर प्रेम होत, पण शिशुपालाची इच्छा रुक्मिणीचं लग्न, रुक्मिणीची इच्छा रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी करावं अशी होती, म्हणून रुक्मिणीनं सुदैव ब्राह्मणाच्या बरोबर श्रीकृष्णाला निरोप पाठवला की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला घेऊन जा। मग श्रीकृष्ण आला आणि रुक्मिणीला पळून घेऊन गेला। भागवतामध्ये या विवाहाचं वर्णन करताना शब्द मात्र राक्षस विवाह, सुदैव ब्राह्मणाच्या बरोबर श्रीकृष्णाला निरोप पाठवला की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला घेऊन जा। मग श्रीकृष्ण आला आणि रुक्मिणीला पळून घेऊन गेला। भागवतामध्ये या विवाहाचं वर्णन करताना शब्द मात्र राक्षस विवाह असा लावलेला आहे। राक्षसेन हरियेत कन्या, श्रीकृष्णानं रुक्मिणीचं हरण केलं तो राक्षस विवाहाचा भाग आहे अशी नोंद भागवतांनी केलेली आहे। खरं म्हणजे रुक्मिणीचं जर प्रेम श्रीकृष्णावर असेल
आणि तिने जर निरोप पाठवलेला असेल की हे भगवंता माझं तुझ्यावर प्रेम आहे तुम्हाला घेऊन जा, तर रुक्मिणीचा विवाह हा गांधर्व विवाहाचा भाग असायला पाहिजे. पण भागवतामध्ये त्याचं वर्णन राक्षस विवाह म्हणून झालेलं आहे. याच कारण असं आहे की रुक्मिणीच्या विवाहाची मूळची कहाणी ही राक्षस विवाहाचीच कहाणी आहे, गांधर्व विवाहाची कहाणी नाही. म्हणून रुक्मिणीची विवाह कथा आपल्याला जी सापडते भागवतात, ती भागवतात सापडणारी रुक्मिणीची विवाह कथा हा उत्तरकालीन विस्तार आहे. ती भागवतापेक्षा अधिक मूळच्या स्वरूपामध्ये हरिवंशात सापडते आणि हरिवंशापेक्षाही मूळच्या स्वरूपामध्ये इतिहासाशी जास्तीत जास्त जवळ अशी रुक्मिणी विवाहाची कथा विष्णू पुराणात सापडते. विष्णू पुराणातली रुक्मिणी विवाहाची कथा राक्षस विवाहाची कथा आहे. ती कथा कशी आहे? ती कथा अशा प्रकारची आहे की विदर्भ देशाचा राजा भीमन हा जरासंधाचा चाहता. आपण काय की या सगळ्या देवाधिकांच्या कहाण्या वाचित असताना ज्या काळात या कहाण्या घडलेल्या त्या काळातल्या राजकारणाचे संदर्भ विसरून गेलो. विदर्भ देशाचा राजा भीमन हा जरासंधाचा चाहता होता आणि म्हणून जरासंधाचा दुसरा चाहता चेदी देशाचा राजा शिशुपाल याला आपली मुलगी देणं हे भीमकाला अत्यंत आवश्यक वाटलं. कारण जरासंध त्याचा चाहता चेली, त्यांचा राजा शिशुपाल, जरासंधाचा चाहता भीमक, त्यांचा देश विदर्भ, तेव्हा चेली आणि विदर्भ यांचे स्वयर संबंध जर आले तर जरासंधाची जी संबंध टीम आहे ती स्वयर संबंधानं बळकट होईल असं भीमकाचं मत आहे. हेच रुक्मिणीचं मत आहे. आणि म्हणून रुक्मिणीचा विवाह चेदी देशाचा राजा शिशुपाल याच्या बरोबर करण्याचा निर्णय भीमकाने घेतला. रुक्मिणीनं तो मान्य केला, शिशुपालाची मान्य केला, रुक्मिणीनं त्याचा विरोध केल्याची नोंद कुठेही नाही. आता शिशुपालाचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा शिशुपालाच्या लग्नाला शिशुपालाचा नातेवाईक म्हणून नवऱ्याच्या बाजूनं विराण करू म्हणून श्रीकृष्ण त्या विवाहाला हजर आहे. शिशुपालाच्या विवाहाला तो विराण करू म्हणून हजर आहे. शिशुपालाच्या विवाहाला तो बिराड करू म्हणून हजर आहे. नवरदेवाच्या वर्णाबरोबर यादव ही आलेले आहेत. त्या भीमक देशाच्या कथेप्रमाणे जाती प्रथा अशी आहे की गावाच्या बाहेर इंद्राणीचं एक देवालय आहे. नवरीच्या फौजा नवरीला इंद्राणीच्या देवालयात नेऊन सोडतात. नवरदेवाच्या फौजांनी त्या देवालयामधलच्या नवरीचं रक्षण करायचं. मग आज होम हवन इंद्राणीची पूजा वगैरे सगळी झाल्याच्या नंतर मग इंद्राणीच्या देवालयातून नवरी सुरक्षितपणे मांडवापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम नवरदेवाच्या फौजांनी करायचं. नंतर लग्न अशी तिथलची प्रथा आहे. शिशुपालाने असा विचार केला की श्रीकृष्ण आलेलाच आहे, नवरीच्या संरक्षणार्थ यादवांच्या फौजा येऊन इंद्राणीच्या देवालयात जाऊन उभा राहिला. भूमिका आहे नवरीचं रक्षण करण्याची भूमिका आहे. इंद्राणीची सगळी पूजा आटोपली, होम हवन आटोपलं आणि नवरी बाहेर आली तोपर्यंत श्रीकृष्णाची भूमिका हीच आहे की आपल्याला नवरीचं रक्षण करायचंय. पण प्रत्यक्षात नवरी जेव्हा पाहिली त्या रात्री त्याला इतकी आवडली की तो म्हणाला आता हिच्यावरच माझं मन ढळणं कठीण आहे. म्हणून त्याने ती रुक्मिणी उचलली, आपल्या रथावर घातली आणि पळून न्यायला सुरुवात केली. ही घटना कळायला बरोबर शिशुपालाच्या फौजा बाजूला
त्यांनी ठेवली आणि फौजा घेऊन श्रीकृष्ण परत आला. त्यांनी चेदींच्या फौजांचाही पराभव केला, विदर्भाच्या फौजांचाही पराभव केला आणि नवरी पुन्हा आपल्या रथात घेतली आणि तिला घेऊन तो पळाला. हा पळून तो आपल्या राजधानीत म्हणजे द्वारकेत आला. द्वारकेत आल्याच्या नंतर ही जी राजकन्या हिच्याशी त्याने लग्न केलं, हिचं नाव रुक्मिणी ठेवलं. माझा अंदाज असा आहे की केवळ राजकन्याच त्यांनी पळविली असं नाही, तर भीमकाची राजधानी सुद्धा या विवाहाच्या निमित्तानं श्रीकृष्णानं लुटलेली आहे. कारण एकदा कृष्ण आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्याच्या नंतर पुन्हा त्या राजधानीमध्ये रुक्मिणीचा भाऊ गेला नाही, त्यांनी शेजारी नवी राजधानी बांधली आणि तिथं तो राहत राहिला. मग आता पुढे काय आहे, त्याची प्रतिज्ञा असू की मी इकडे जाणार नाही वगैरे वगैरे. माझा हनुमान आधारलेला एका मुद्द्यावर की सामान्यपणे राजकन्येचं नाव हे तिच्या बापावरून आणि तिच्या माहेरच्या देशावरून ठेवलं जातं. द्रुपदाची मुलगी म्हणून द्रौपदी, पांचाल देशाची राजकन्या म्हणून पांचाली, जनकाची मुलगी म्हणून जानकी, विदेह देशाची राजकन्या म्हणून वैदेही, असे सगळे आपण पाहायला लागलात तर अशी नावं सापडतात. रुक्मिणीचं नाव तिच्या बापावरूनही ठेवलेलं नाही आणि तिच्या देशावरूनही ठेवलेलं नाही, नाव ठेवलेलंय सोन्यासहित आणलेली असं. रुक्म म्हणजे सोनं, रुक्मिणी म्हणजे सोन्यासहित आणलेली. आणि सोन्यासहित आणलेली म्हटलं एकीकडे आणि दुसरीकडे तिच्या भावानं राजधानीचं नवं गाव वसवलं याचा सांधा जोडला, तर रुक्मिणीशी लग्न करताना श्रीकृष्णानं भीमकाची राजधानी लुटलेली आहे ही गोष्ट अगदी उघड. आणि श्रीकृष्णानं भीमकाचं राज्य लुटणं, शिशुपालाचा पराभव करणं आणि रुक्मिणी पळून आणणं हे सुसंगत आहे. कारण जरासंध आणि यादव यांचं पुरातन काळापासून वैर चालत आलेलं आहे. जरासंधाची टीम बळकट करण्याचा प्रयत्न, जरासंधाचा पराभव करून हाणून पडणं हे श्रीकृष्णाचं त्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं कर्तव्य आहे. आणि म्हणून रुक्मिणी विवाहाची कथा ही प्रेम कहाणी नसून राक्षस विवाहाची कहाणी आहे. या राक्षस विवाहाच्या कहाणीला इसवी सणाच्या दुसऱ्या तिसऱ्या शतकाच्या नंतर क्रमानं प्रेम कहाणीचं रूप यायला लागतं. इसवी सणाच्या 7व्या शतकापर्यंत ती पूर्ण प्रेम कहाणी होते. भागवतात ती प्रेम कहाणी दिसते, त्याच्या आधी ती राक्षस विवाहाची कहाणी आहे. श्रीकृष्णाच्या जीवनात इतिहासाच्या दृष्टीनं पाहायला लागलं तर रुक्मिणीला कवडी इतकी किंमत नाही. म्हणून महाभारतात जर गेला तर श्रीकृष्णाच्या बरोबर सदैव सत्यभामा आहे, श्रीकृष्णाच्या बरोबर रुक्मिणी कुठेही नाही. महाभारतात रुक्मिणी आहे कृष्णाची बायको म्हणून, पण जिथे कृष्ण जाईल कृष्णाच्या बरोबर सदैव त्याची पट्टराणी म्हणून सत्यभामा आहे. आणि ऐतिहासिक दृष्टीनं श्रीकृष्णाची पट्टराणी सत्यभामाच असणार, कारण श्रीकृष्णाच्या 8 बायकांच्यापैकी यादव कुळातली फक्त सत्यभामाच आहे, बाकीच्या बाहेरून पकडून आणलेल्या आहेत, पकडून आणलेल्या, पळवून आणलेल्या, जिंकून आणलेल्या आहेत. कधी पळ जिंकून आणलेल्या आहेत, कधी राक्षस विवाहानं हरण करून आणलेल्या आहेत. त्या बायका आहेत, त्या हरामात राहतील, त्यांना वैभवशाली जीवन मिळेल, पण पट्टराणी पदाचा मान मिळणार नाही. कारण त्यासाठी कृष्णाला कृष्णाच्या कुळातलीच बायको लागेल. श्रीकृष्णाची महाभारतात सर्वत्र त्याच्या बरोबर असणारी पत्नी सत्यभामा आहे. म्हणून जसजसं असं आपण फ्रॉम मिथ टू हिस्ट्री जायला लागतो तेव्हा पहिल्यांदा राधा जाते, नंतर रुक्मिणी जाते आणि शिल्लक राहते ती सत्यभामा. म्हणून आपल्याला श्रीकृष्णाचा इतिहास काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. श्रीकृष्णाचा इतिहास काळजीपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे
आणि श्रीकृष्णाचा इतिहास काळजीपूर्वक पाहायचा असेल तर कविता बाजूला सरून तो पाहावं लागेल, कारण पोएट्रीच्या दृष्टीनं पाहायला लागला की मग होळी कजरी श्रीरंगा कमलाकांता हरिपदरा ते सोड इथून जे सुरुवात होत की तू पदर का झाला याच्यावरच भांडणच नाही, आता तरी सोड एवढाच मुद्दा आहे. 9th century ऑनवर्ड्स त्याच्या आधी तुम्ही यायला लागला की क्रमानं एक एक स्वप्नांचा रंग गळून पडतो आणि आपण राजकीय इतिहासाकडे वळायला लागतो. राजकीय इतिहासाच्या दृष्टीनं पाहायचं असेल तर हे जे यादवांचं राज्य आहे हे यादवांचं राज्य हे मूलत गणतंत्र आहे हे आपण लक्षात घ्या. यादवांचं राज्य ही राजेशाही नाही आणि राजेशाही नाही हे आपल्याला लक्षात येईल. श्रीकृष्ण यादवांचा राजा कोण आहे? चटकन उत्तर हे आहे की श्रीकृष्ण हा यादवांचा राजा आहे. याला राजा होण्याचा अधिकार नाही कारण याचा वडील भाऊ बलराम जिवंत आहे. तर बलराम जिवंत असताना कृष्णाला राजा होता येते. तर यादवांचा राजा व्हायचं असेल तर बलरामाला व्हावं लागतं आणि बलरामाला राजा होत नाही कारण त्याचा बाप जिवंत आहे अजून वसुदेव. तर व्हायचंच असेल राजा तर वसुदेवाला व्हावं लागतं. मूळ कहाणीत असं म्हटलेलं आहे की कंसाला मारल्याच्या नंतर श्रीकृष्णानं उग्रसेनाचं राज्य उग्रसेनाला परत केलं. म्हणून राजा कोण आहे? उग्रसेन आहे. आणि उग्रसेन कोण आहे याचा पत्ताच नाही. उग्रसेन कोण आहे याचा पत्ताच नाही. हा जो उग्रसेन आहे हा म्हातारा झाला तरी मरेना म्हणून कंसानं याला तुरुंगात टाकलं. नंतर कंस राजा झाला, नंतर देवकीला आगमन झाली, हा अथवा कृष्ण तो मोठा झाला, मग त्याने कंसाला मारलं आणि उग्रसेनाचं राज्य उग्रसेनाला परत दिलं. नंतर कृष्ण तरुण झाला, मग त्याची लग्न झाली, मग झाली त्याला 10 मुलं, त्यांची ती तरुण झाली, त्यांना पुन्हा मुलं झाली, ती तरुण झाली, त्यांना पुन्हा मुलं झाली. श्रीकृष्णाच्या मातापणी सगळे यादव आपापसात लढून मेले. मग राहिल्या कृष्णाच्या बायका. त्या कृष्णाच्या बायका वसुदेवानी अर्जुनाच्या हवाली केल्या आणि मग वसुदेवाने देहत्याग केला आणि वसुदेवानी देहत्याग केल्याच्या नंतर सवंद यादवांच्या स्त्रिया अर्जुनाच्या हातात सुरक्षितपणे पडल्या याची खात्री झाल्याच्या नंतर मग उग्रसेन मेला. आता पहा उग्रसेनाचं लाईफ किती येते. उग्रसेन हे माणसाचं नाव नाही, उग्रसेन हे राजपद्धतीचं नाव आहे. यादवांची राजवट ही गणतंत्र आणि यादवांचं राजवट गणतंत्र आहे याचा सर्वत्र उल्लेख आलेला आहे. प्राचीन भारतातल्या गणतंत्राचा जो पहिला अतिशय चांगला अभ्यास 1924-25 सुमाराला काशी प्रसाद जयस्वाल यांनी केलेला इंडियन पॉलिटी या नावानं, त्यात यादवांचं गणतंत्र असल्याचे सगळे जुने नवे उल्लेख क्रमानं एकत्र दिलेले आहेत. यादवांचं गणतंत्र आहे, त्यांची गणसभा आहे. प्राचीन भारतामध्ये ज्या जुन्या लोकशाह्या आहेत त्या जुन्या लोकशाह्यांच्या पैकी जुनी जी गणराज्य आहेत रिपब्लिक्स त्यापैकी यादवांचा एक आहे. आणि यादवांचं एकटा नाही, इतरही आहेत. लिच्छवींचा आहे, योधे यांचा आहे, मद्रकांचा आहे, त्याच्यानंतर अर्जुन यांचं आहे. अशी नानाविध गणतंत्र प्राचीन भारतामध्ये आहेत. ही गणतंत्र संपत 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 आली. शेवटची गणतंत्र चंद्रगुप्त विक्रमादित्याने संपवलेली आहे. चंद्रगुप्त विक्रमादित्याने योधे यांचं गणतंत्र संपवून भारतीय गणतंत्रांची समाप्ती करून टाकून दिली. या गणतंत्राची नोंद आपल्याला इसवी सन पूर्व 1000 पासून इसवी सनाच्या 4th century अखेरीपर्यंत दाखवते. हा जो गणतंत्राचा लांबरुंद इतिहास आहे या लांबरुंद इतिहासाचं पहिला तपशीलवार अभ्यास काशीप्रसाद जयस्वाल यांनी केलाय. नंतर पुष्कळ यांनी केलाय, दांडेकरांनी केला, आयतेकरांनी केला, पुष्कळांनी केलं. हे यादवांचं गणतंत्र आहे. हे गणतंत्र कलोपजीवी पशुप्रधान गणतंत्र आहे. हे मुद्दे आपण नीट लक्षात घ्या. पशुप्रधान गणतंत्र याचा अर्थ असा
की गोधन हे यांचं मुख्य धन आणि त्यामुळे गायींची विक्री, बैलांची विक्री, दुधाची विक्री हा मुख्य उद्योग, जल हा ताब्यातला प्रदेश, शेती अनुषंगाने असल्या प्रकारचं ते पशुधन प्रधान, गोपाल प्रधान अशा प्रकारचं गणतंत्र हे जे गणतंत्र आहे श्री कृष्णाचं यादवांचं गणतंत्र त्याच्या शौरी म्हणजे शूर्ण भोज अंधक वृष्णी असे छोटे छोटे गट आहेत या गटांचं मिळून हे गणतंत्र आहे. हे जे गणतंत्र श्री कृष्णाच्या पूर्वजांच्या काळापासून चालत आलेलं या गणतंत्राचा एक नेता कंस आहे. गणतंत्राचा एक नेता कंस आहे. शेजारी जरासंधाचा साम्राज्य मगधामध्ये आहे. मगधाची धडपड चालू असेल तर ती ही त्याची राजधानी आहे. राजग्रह उर्फ गिरीव्रज ही जरासंधाची राजधानी आहे. तो आजूबाजूचे राजे मांडलिक करतो, आजूबाजूची गणतंत्र बुडवतो आणि गणतंत्र बुडवण्याला सहाय्य करतो कारण त्याला साम्राज्य निर्मिती करायची. या जरासंधाच्या मुली दिलेल्या कंसाला या कंसानं गणतंत्र बुडवलं आणि यादवांचं गणतंत्र बुडवून स्वतःची राजेशाही निर्माण केली. जोपर्यंत यादवांचं गणतंत्र चालू होत तोपर्यंत त्या गणतंत्रामध्ये असणारी गणसभा आणि या गणसभेचं मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे वसुदेव श्री कृष्णाचा भाऊ. हा त्या गणतंत्राचा मंत्री असल्याच्यामुळं गणतंत्र बुडाल्याच्या नंतर त्याचं मंत्रिमंडळ गेलेलं आहे त्यामुळे हे गणतंत्र पुन्हा स्थापन व्हावं या दृष्टीनं धडपड करणाऱ्या मंडळींच्या पैकी तो एक. या वसुदेवाला बायका पुष्कळ आहेत, 10-11-12 बायका आहेत, थोड्या नाहीत बायका, संतती भरपूर आहे. वसुदेवाच्या सगळ्या बायकांची नावं हरिवंशामध्ये आलेली आहे, भरपूर बायका. यातल्या काही बाया मथुरेत राहतात, काही बाया मथुरेच्या शेजारी असणाऱ्या गोकुळात यमुनेच्या पलीकडे राहतात. हा स्थानबद्ध आहे, काही देत नाही, स्थानबद्ध आहे. स्थानबद्ध असल्याच्यामुळं मथुरा सोडून जायचं नाही एवढा याला आदेश आहे. पण हा मथुरा सोडून जायचं नाही हा आदेश गुंडाळून ठेवून अधून मधून गोकुळात जातो, म्हणूनच बलरामाचा जन्म झालेला आहे. नाहीतर बलरामाचा जन्म होण्याचं काहीच कारण नाही. असल्या प्रकारचे हे सगळे याचे उद्योग चालू आहे. त्या यादवांच्या राज्यामध्ये हे गणतंत्र पुन्हा एकदा स्थापन करून राजेशाही बुडवावी कशी याचाही विचार चालू आहे. आणि राजेशाही आपण बुडवून गणतंत्र स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर जरासंधाच्या फौजा तातडीनं मथुरेवर चाल करून येतील, त्याचं उत्तर कसं द्यावं याचाही विचार चालू आहे. हा विचार चालू असताना जुन्या गणतंत्राच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री वसुदेव याच्या अनेक बायकांच्या पैकी एक बायको देवकी हिच्या पोटी श्रीकृष्ण नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे. उरलेली सर्व पोएट्री, आठवं मूल होतं, नववं मूल होतं, आकाशवाणी झाली, ही अशी मुलं मारली, तशी मुलं मारली, याचा तुरुंगात जन्म झाला, याच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर बेड्या तुटून पडल्या, ही जी पोएट्री आहे चांगली. तिचा कविता म्हणून आस्वाद घ्यायला काहीच हरकती नाही. काव्याचा आस्वाद घेत जावा माणसानं, सुसंस्कृतपणा आपला जतन करायला ते उपयोगी पडतं. पण ते काव्य आहे, इतिहास नाही, हे लक्षात घ्या. हा श्रीकृष्ण जेव्हा तरुण झाला 16-17-18 वर्षाचा, त्यावेळेला श्रीकृष्ण हा गणतंत्र पुनरपी स्थापन करावं असं म्हणणाऱ्या गटाचा नेता झाला. मूळ महाभारतामध्ये श्रीकृष्णानं युधिष्ठिराला हे समजावून सांगितलेलं आहे की युधिष्ठिरा राजस्व यज्ञ करणं हे तुझं काम आणि जर राजस्व यज्ञ करायचं असेल तर जरासंध मेल्याशिवाय राजस्व यज्ञ होऊ शकत नाही. म्हणून युधिष्ठिरानं त्याला श्रीकृष्णाला विचारलं की या जरासंधाची तुला काय माहिती, तर श्रीकृष्ण म्हणाला मला जितकी माहिती आहे तितकी कुणालाच असणार नाही.
या जनसंघाचा जेव्हा एक कंस याचं राज्य चालू ठेवणं हे आम्हाला परवडत नव्हतं आणि याचं राज्य बुडवून टाकलं तर जनसंघाच्या फौजात चाल करून येतील त्याच्याशी तोंड देण्याची आमची ताकद नव्हती म्हणून या चिंतेत अनेक वर्ष गेली. शेवटी मथुरेच्या आत असणारे आमचे मित्र आणि मथुरेच्या बाहेर असणारे आमचे मित्र यांनी ठरवलं की कंसाला मारायचं म्हणून सर्वांच्या संमतीनुसार जी मंडळी कंसाचा वध करायला गेली त्यांचं नेतृत्व मी केलेलं आहे. हे जे श्रीकृष्णाचं वाक्य आहे हे वाक्य 8व्या वर्षी कृष्णानं जरासंधाचा वध केला हे सांगणार नाही. ते थोडस शिवाजीशी मिळतं जुळत असं चरित्र दिसत आहे. त्या श्रीकृष्ण हा 17-18 वर्षाचा असणार याने जरासंध मारला कंस मारला. कंस मारल्या बरोबर एक गोष्ट उघडत होती. कंसाला तुम्ही मारल्या बरोबर तुम्ही जर पुन्हा गणतंत्र अस्तित्वात आणणार असाल तर जरासंधाच्या फौजा मथुरेच्या बाजूने येणार. म्हणून ती कहाणी आहे की कंसाला मारल्याच्या नंतर श्रीकृष्णानं वसुदेवाला बंदीखान्यातून सोडवलं पण राज्य उग्रसेनाला दिलं. राजा उग्रसेन झाला आणि उग्रसेनाची सत्ता पुनरपि प्रस्थापित झाली. श्रीकृष्णाचाच द्वारकेच श्रीकृष्णाचाच यादव गणात सगळं चालतं कारण तो त्यांचा सर्वात मोठा लोकप्रिय नेता आहे. जो मुद्दा कृष्ण मांडील त्या मुद्द्याला त्यांच्या पार्लमेंटमध्ये बहुमत मिळतं. तेव्हा मंत्रिमंडळ कुणाचंही असलं तरी नाड्या याच्या हातात आहेत. याला गादीवर बसण्याची गरज नाही. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातला महात्मा गांधींचा जो रोल आहे त्याच्याशी मिळता जुळता असा हा रोल आहे हे आपण लक्षात घ्या. हा जो श्रीकृष्ण आहे याने सांगितलं होतं तुम्ही कंसाला मारलं की मथुरेवर जरासंधाचा हल्ला. हा जरासंधाचा हल्ला झाला श्रीकृष्णाला मोठ्या पराक्रमानं लढाई करून जरासंधाचा हल्ला परतून लावला आणि आपल्या मंडळींना सांगितलं जरासंधाला अंदाज आला नाही आपली ताकद किती आहे म्हणून छोट्या भाऊ आल्या. त्या आपण परतून गेल्या पण यानंतर मोठ्या भाऊ येतील. जरासंधाच्या फौजांच्या समोर आपण टिकू शकणार नाही. सबंध यादवांना पुन्हा एकदा राजेपद कबूल करावं लागेल. नसेल तर त्यांना संपूर्णपणे वंशासकट नष्ट होई पावे तो मरावं लागेल. याला पर्याय आहे भूमीचा त्याग. म्हणून श्रीकृष्णानं आपले सगळे लोक उचलले आणि ती मथुरा गोकुळची भूमी सोडली आणि तो क्रमा नव्या भूमीचा शोध घेत येत पश्चिम समुद्राच्या काठाशी द्वारकेला येऊन स्थिर झाला. कृष्ण हा मथुरेत असेल तर त्याच्यावर जरासंधाच्या हल्ले होतात. जरासंधाला द्वारकेवर हल्ले न करायला काय झालं काय हरकत आहे जरासंधाने द्वारकेवर हल्ले करायला. जरासंध द्वारकेवर येऊन हल्ले करू शकत नाही कारण जरासंधाला द्वारकेवर हल्ला करायचं असेल तर मधलं कुरूंच राज्य ओलांडावं लागतं आणि कुरू हे सुद्धा स्वतःच साम्राज्य क्रमाने निर्माण करत आहे. त्या क्रमामध्ये कुरूंचा नेता आहे भीष्म. कुरूंचा नेता आहे भीष्म. भीष्माच्या नेतृत्वाखाली कुरूंचं राज्य आहे. हे पोट्टे सोट्टे सगळे पांडव कौरव वगैरे अजून त्यांच्या आपापसात धिंगाणे चालू आहे आणि भीष्माशी लढाई करायची कुरूंचं राज्य बुडवायचं आणि द्वारकेवर जायचं एका पिटुकल्या राज्यासाठी एवढी किंमत जरासंध देणार नाही हा श्रीकृष्णाचा अंदाज असल्याच्यामुळं जरासंधाच्या राज्याच्या जवळचं राज्य त्याने उचललं आणि तो द्वारकेला आला. द्वारकेला आल्याबरोबर सगळं तंत्रच बदललेलं आहे कारण गोधनावर आधारलेलं गणतंत्र आता पश्चिम समुद्र किनाऱ्यावर उभं राहणार नाही म्हणून पश्चिम समुद्र किनाऱ्यावर व्यापारावर आधारलेलं वणिक गणतंत्र निर्माण करावं लागणार. हे द्वारका ओखा शूरपारक भृगकच्छ ही पश्चिम किनाऱ्यावरची प्राचीन प्रमुख बंदर आहेत. म्हणून आता नव्या गणतंत्राची मांडणी आयात निर्यात व्यापाराच्या आधारे झाली. तेव्हा गणतंत्रच बदललं राज्यरचना बदलली
मांडणी ही बदलली, समृद्ध आणि वैभवशाली जीवन द्वारकेमध्ये यादवांना उपलब्ध झालं, म्हणून द्वारका सोन्याची आहे, मथुरा सोन्याची नाही, द्वारका सोन्याची आहे। कारण ते गोपालकांचं गणतंत्र आहे, हे व्यापाऱ्यांचं गणतंत्र आहे। तेव्हा श्रीकृष्ण जो इतिहासातला आहे, हा इतिहासातला श्रीकृष्ण मोडलेलं गणतंत्र पुन्हा एकदा स्थापन करणारा प्राचीन गणतंत्राचा नेता म्हणून आहे। दरिद्री गणतंत्र नव्या भूमीवर नेऊन वैभवशाली गणतंत्र निर्माण करणारा, आपल्या राष्ट्राच्या वैभवाची पायाभरणी करून ते सगळं वैभव निर्माण करणाऱ्यांचा नेता म्हणूनही आहे। पण इथे जरी तो बसलेला असला द्वारकेमध्ये आणि जरासंध येऊ शकत नसला, तरी जरासंधाचे मित्र त्याच्यावर हल्ले करतायतच, म्हणून आपल्याला द्वारकेच्या इतिहासात कालयवनाचा हल्ला आणि श्रीकृष्णाने त्याचा पराभव करून कालयवन मारला, पौंड्राचा हल्ला आणि श्रीकृष्णाने पराभव करून पौंड्र मारला, वक्रदंताचा हल्ला श्रीकृष्णाने पराभव करून तो मारला, शाल्वाचा हल्ला सौभाचा हल्ला, म्हणून सौभ शाल्व दंतवक्र हे सगळे जरासंधाचे मित्र छोटे छोटे मांडलिक राजे आहेत। त्यांनी द्वारका बुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कृष्ण त्या सगळ्यांना पुरून उरलेला आहे। पण कितीही पुरून तुम्ही उरलेले असला तरी जरासंध जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत द्वारका सुरक्षित नाही, इतका लक्षात घेणं, इतका श्रीकृष्ण चाणाक्ष आहे। आणि जरासंध मारायचं असेल तर एक साम्राज्य आपल्याही हाताशी पाहिजे। आता कौरवांचं साम्राज्य आहे, कौरव हे सम्राट आहेत, त्यांचं मित्रत्व जर यादवांनी केलं तर यादवांना फक्त कौरवांचं मांडलिकच राहता येईल। म्हणून श्रीकृष्णाची धडपड ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांची बाजू घेण्याची नाही, ज्यांच्या हातात राज्य नाही त्यांची बाजू घेऊन आपल्या मदतीने त्यांना राजा करणं म्हणजे मैत्री होते। राजकारणामध्ये बलवान आणि दुबळे यांची मैत्री म्हणजे एकाचं स्वामित्व दुसऱ्याचं मांडलिकत्व, आमच्या ताकदीवर तुम्हाला राज्य करतो या जोरावर मित्रत्व। म्हणून कृष्णानं पांडवांचं मित्रत्व स्वीकारून पांडवांना राजे करणं हेच बरोबर आहे, आणि पांडवांना कुणीतरी मदतनीस पाहिजे म्हणून त्यांनी कृष्णाला मदतनीस घेणं हे बरोबर आहे। नाहीतर कृष्णाला कौरवांचं मित्र होता आलं असतं, पण कौरवांचं मित्र होताना त्याला मांडलिक व्हावं लागलं असत। पांडवांच्या निमित्तानं कौरवांची प्रतिस्पर्धी सत्ता ही निर्माण करता येणं शक्य आहे हे लक्षात आल्याच्या नंतर श्रीकृष्ण द्रौपदी स्वयंवराच्या निमित्तानं पांडवांना जाऊन भेटला। त्याच्या आधी कृष्ण पांडवांना कधी भेटलाच नाही, कारण त्याच्या आधी द्वारका सुरक्षित नव्हती, यांचं जीवन सुरक्षित नव्हतं। आधी होते हे मथुरे, तिथं सुरक्षित नव्हते, नंतर आले होते द्वारके, तिथं सुरक्षित नव्हते, मग पांडवांना भेटून काय करायचं। म्हणून पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या मैत्रीचा पाया दोघांची राजकीय गरज यात भरला जातो। मग द्रौपदीशी बंधू शोभे नारायण वगैरे पैठ, ही जी पैठ आहे चांगली ती वाचा, तिचा अभ्यास करायला काय हरकत नाही। यात श्रीकृष्ण हा परमात्मा म्हणून मान्य झाल्याच्यानंतर मग त्याच्या भक्तीच्या कळण्यास सुरुवात होत, मूळ आरंभ राजकीय आहे। आणि एकदा पांडवांनी इंद्रप्रस्थाचं राज्य ताब्यात घेतलं की खांडववन जाळून पांडवांना बळकट करणे, आणि बळकट झालेल्या पांडवांना असं सांगणे तुम्ही राजस्व यज्ञ करा, आणि राजस्व यज्ञ करायचं असेल तर जरासंध मारल्याशिवाय गत्यंतर नाही। आणि म्हणून जरासंध मारण्याची जबाबदारी पांडवांच्या गळ्यात कृष्णानं बांधलेली आहे। पण त्यातही वैशिष्ट्य आहे, श्रीकृष्ण हा लढवय्या आहे, पराक्रमी आहे, तसा तो शूर आणि धाडसी आहे। पांडवांनी जरासंध मारावा असं त्याचं म्हणणं नाही,
त्याचं म्हणणं असं आहे जरासंध कसा मारावा हे पांडवांना मी दाखवतो, म्हणजे पांडव सम्राट होते मी भिन्न होईल हे तर सांगितलं. आणि मग तो जरासंधाला मारायला निघाला. कसे निघाले? अर्जुन भीम कृष्ण जरासंधाकडे गेले. महाभारतात याचं वर्णन आहे की जरासंधाकडे गेले, जरासंधाकडे जाऊन त्याने असं सांगितलं आम्हाला युद्ध भिक्षा पाहिजे. मग जरासंध म्हणला मी भीमाशी लढतो. मग 21 दिवस पर्यंत भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध झालं. पण जरासंध थकेच ना. मग हळूच कृष्णाला त्या भीमाला सांगितलं पायापासून असा छीर, इकडचा तुकडा इकडे टाक, इकडचा इकडे टाक. मग जरासंध मेला. पण महाभारतात इतकंच वर्णन नाही, महाभारतात या खेरीच काही वर्णन आहेत. त्यातलं एक वर्णन असं आहे की श्रीकृष्ण अर्जुन आणि भीम राजग्रहामध्ये जेव्हा गेले त्याला वेश पालटून गेले. वेश पालटून गेले, मूळच्या वेशात गेले नाहीत याचंही महाभारतात वर्णन आहे. रात्रीच्या वेळी गेले, दिवसा गेले नाहीत याचंही महाभारतात वर्णन आहे. नगरीच्या वेशीतून गेले नाहीत तर नगरीच्या तटाला छिद्र पाडून गेले याचंही महाभारतात वर्णन आहे. गेल्याबरोबर निर्मिराळा वेशीवरचे नगारे त्यांनी आधी फोडून टाकले याचं वर्णन आहे. नंतर ते जरासंधाच्या राजवाड्यात जाऊन त्यांनी जरासंधाला बोलावलं याचं वर्णन आहे. मग पुढे 21 दिवसाच्या लढाईचं वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर जरासंधाचं प्रेत कपडे आणि झाकून नगराच्या वेशीत त्यांनी ठेवलं. जरासंधाचा तुरुंग बुडून कैद असणारे सगळे राजे मोकळे सोडले. आणि सकाळ उजाडण्याच्या आत गिरीव्रज ओलांडून एका डोंगराच्या पायथ्याशी आपल्या छोट्याशा सैन्यासह हल्ला आला तर प्रतिकार करण्याच्या तयारीत सज्ज म्हणून तिघ जण उभे राहिले याचंही वर्णन आहे. याचा अर्थ हा आहे की वेचक अशा 1500 फौजा घेऊन हे गिरीव्रजाच्या पायथ्याशी गेले, वेश पालटून जरासंधाच्या राजधानीत गेले, त्याला बाहेर उठून आणून त्याचा खून केला, त्याचा तुरुंग फोडून राजे मोकळे केले. कारण ते सगळे जरासंधाने कैदेत घातलेले राजे. त्याकडे की जरासंध मेला, राजे मोकळे सुटलेले, राजधानीत एकच धुमाकूळ. इतक्यातून कोणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर आपण तयारीत आहोत, प्रतिकार न करता शस्त्र खाली ठेवले तर जरासंधाचं राज्य पांडवांना मांडले म्हणून स्वीकारण्याची तयारी आहे. पॉलिटिकल मर्डरचा हा भाग आहे. अगदी सभ्य भाषेत सांगायचं म्हणजे भगवंतांनी जरासंधाचा खून केलेला आहे, दुसरं काही नाही. पुढची ही पोएट्री जी आहे, 21 दिवसाची लढाई झाली, मग आकाशात देवता होत्या आणि भीम थकू लागला, जरासंध थकेस ना, मग कृष्णाला असं पान चिरलं, इकडून इकडे टाकला, इकडून इकडे टाकला, सगळे जे उद्योग आहेत हे कवितेचा भाग आहे, इतिहासाचा भाग नाही. एकदा जरासंध मेला आणि त्याचा मुलगा सहदेव हा मांडलिक झाला की पांडवांच्या राजसूयाची संबंध कक्षा मोकळी झाली. पांडव सम्राट झाले, पांडव सम्राट झाले कृष्णाच्या मदतीनं, पांडव राजे झाले कृष्णाच्या मदतीनं, पांडव सम्राट झाले कृष्णाच्या मदतीनं. पांडव सम्राट होत असताना द्वारका सोन्याची झाली कृष्णाच्या धोरणानं, द्वारका सुरक्षित झाली कृष्णाच्या धोरणानं. म्हणून हे एका राष्ट्र निर्मात्याचं चरित्र आहे. पण त्यात लवाड्या थोड्या नाही, कारण श्रीकृष्णाने पांडवांना राजा केलेला आहे, इथंच तो थांबला नाही. पांडवांना राजा केल्याच्या नंतर त्याने अर्जुनाला आपली बहीण पळवून नेण्याचा सल्ला दिलेला. हे सुभद्रा स्वयंवर हे लेटर डेव्हलपमेंट आहे. मूळची कहाणी सुभद्रेचा हरण राक्षस विवाह पद्धतीनं झाला हीच आहे. महाभारतात भूमिका अशी आहे की कृष्ण आणि अर्जुन बोलत होते बोलता बोलता कृष्णाने विचारलं, अर्जुन माझ्या बोलण्याकडे तुझं लक्ष नाही. अर्जुन म्हणाला, नाही हे खरंय, कारण ती समोरची देखणी पोरगी पाहिल्याच्यामुळं तुझं चित्त चंचल झालेलं आहे,
अर्जुन लाजला म्हणाला खरंय. म्हणून तुला माहिती आहे का ते कोण आहे ते? हा तुला माहिती नाही. तुम्हाला माझी बहीण आहे सुभद्रा. त्या तू असं कर, हा रथ ती बहीण उचल रथावर गेला पण. अर्जुन म्हणाला हे कशा करता तू? आज नाही उद्या सुभद्रेचं स्वयंवर होईल. त्याला स्वयंवराला मी हजर राहून सुभद्रा जिंकेल. कृष्ण म्हणाला वेळ आहेस, बायकाचं काही नेम नाही. स्वयंवरामध्ये त्या कोणाच्या गळ्यात माळ घालतील सांगता येत नाही. त्या ती वेळ येण्याच्या आत बाई पळवून द्यावी हे शहाणपणाचं आहे. अर्जुनाने सल्ला ऐकला. अर्जुनाने कृष्णाच्या सल्ल्यानुसार सुभद्रा रथावर घातली, पळवून नेली. बलरामाला भयंकर संताप आला. श्रीकृष्णाला सांगितलं जे झालेलं आहे ते योग्य आहे. अंतिमत हा यादवांच्या कल्याणाचा. आपल्याला माहिती असावं की युधिष्ठिर पांडवांचा वडील भाऊ होता आणि द्रौपदी पांडवांची पट्टराणी होती. पण राज्याचा वारसा सुभद्रेच्या मुलाकडे आलेला आहे. राज्याचा वारसा सुभद्रेच्या मुलाकडे आलेला आहे. अर्जुनाला अर्जुनापासून सुभद्रेला झालेला मुलगा जो अभिमन्यू, त्याचा मुलगा परीक्षित हा गादीवर बसतो. त्याचा मुलगा जन्मेजय गादीवर बसतो. उरलेल्याकडे वारसा गेलेला नाही. बाकीचे कोणी जिवंतच नव्हते. ही पोएट्री चांगली आहे, ही कविता चांगली आहे. त्यामुळे श्रीकृष्ण हा आपल्या साह्यानं राज्य निर्माण करणार हे तर खरंच आहे. पण निर्माण केलेलं राज्य पुन्हा आपल्या वंशाशी जोडून घेण्याचा प्रयत्न करणार हेही खरंच आहे. असा हा श्रीकृष्ण जरासंधाला मारण्याची योजना करणारा, जरासंधाला अनुकूल असणारे भीमक आणि शिशुपाल हे जर आपापसात लग्न करून सोयरे होणार असतील तर मध्येच सोय साधून त्यांची मुलगी पळवणार आणि त्यांची नाचक्य करणार आणि जरासंधाला खिजवणार की आम्ही तुमची टीम मध्ये जी मुलगी पळवले तरी तुम्ही आमच्या हल्ल्यात करू शकत नाही, इतके तुम्ही दुबळे आहात. हे श्रीकृष्ण करणारच. आणि हे करीत असताना वेळेवर जसा राज्य उभारण्याचं काम तो करणार, तसं लढाईतून निवृत्त होऊन सल्ले देण्याचंही काम तो करणार हे अगदी उघड. असा हा जो श्रीकृष्ण नावाचा राजकर्ता असा पुरुष आहे, या राजकर्त्या पुरुषानं जेव्हा द्वारका पुढाली त्यावेळेला आपल्या सगळ्या स्त्रिया अर्जुनाच्या हवाली केल्या ज्या चोरांनी लुटल्या हे सगळ्यांना माहिती आहे. पण चोरांनी लुटल्याच्या नंतर जे शिल्लक राहिलं तितकं घेऊन अर्जुन मथुरेत गेला आणि मथुरेत यादवांचं नवराज्य त्याने स्थापन करून दिलं. तिथे कृष्णाच्या वंशातला वज्र नावाचा माणूस यादवांचा राजा झाला आणि यादवांचा वंश मथुरेला पुन्हा सुरू झाला. ही गोष्ट फारशी प्रसिद्ध नाही. दिसत आहे असं की कृष्णानं द्वारकेला राज्य निर्माण केलं, जरासंधाला मारलं, द्वारकेचं राज्य समृद्ध केलं, पांडवांना सम्राट केलं. पण त्या सगळ्याच्या बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट आहे, मथुरेची मूळची भूमी आम्हाला मिळाली पाहिजे. मथुरेची मूळची भूमी आम्हाला मिळाली पाहिजे असाही एक उद्योग कृष्णाने केलेला आहे. एका कर्तव्या अशा नेत्याच्या आधारे गमावलेल्या गणतंत्राची पुनरपी स्थापन, एका कर्तव्या नेत्याच्या आधारे दरिद्री सामान्य कलांच्या परंपरा नृत्याच्या परंपरा असणाऱ्या गोपालकांच्या गणतंत्राचं वैभवशाली द्वारकेत रूपांतर, एका मुत्सद्दी नेत्याच्या जोरावर जुन्या साम्राज्याची समाप्ती नव्या साम्राज्याचा आरंभ हा कृष्णाच्या चरित्रातला मानवी ताकदीचा प्रत्ययचा शक्तीचा विलास दाखवणारा भाग आहे. पण एक सम्राट मुत्सद्दी एक राज्य बिंदव करू शकतो. पण राज्य बिंदव झालं म्हणजे माणसं बेजबाबदार होतात, त्यांचा नाश एवढाही युगपुरुष टाळू शकत नाही हा कृष्णाच्या मर्यादेचा. ज्या राज्यात पैसा भरपूर, संपत्ती भरपूर, साधनं भरपूर, भोगाची साधनं भरपूर आणि भीती कोणाचीच राहिली नाही, त्या आपापसात मारामारा करीतच राहणार तेही कृष्णाने भोगलेला आहे. म्हणून श्रीकृष्णाचं हे जे चरित्र आहे ते चरित्र लक्षात घेऊन त्या जुन्या काळामध्ये
श्रीकृष्ण हा समाजाचा एक आदर्श नेता म्हणून लोकांच्या समोर राहिला आणि मग त्याच्या कौतुकाची गाणी सुरुवात झाली. आदर्श नेता म्हणून कौतुकाची गाणी सुरुवात झाली की त्याबरोबर नारायणविरत कहाण्या सुरुवात झाल्या आणि मग हा श्रीकृष्ण देव मानला जायला लागला. आणि एकदा देव मानला जायला लागला की मग तो तत्वज्ञानाचा प्रवक्ता व्हायला लागला. म्हणून पराक्रमी पुरुष आदर्श नेता हिरो जवळजवळ देव पूर्ण देव परमेश्वर अधिक तत्वज्ञानाचा प्रवक्ता अनासक्त वैराग्यशाली कलांतरा असं क्रमानं चरित्र वाढत चाललेलं आहे. पण पुढचा सबंध विकास आपण कविता म्हणून बाजूला सरला तरी ते एका अफाट कर्तृत्व असणाऱ्या असामान्य संयम आणि अनासक्ती असणाऱ्या असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एका गणतंत्राच्या निर्मात्या अशा प्राचीन नेत्याचं चरित्र आहे. म्हणून पाणिनीनं असा उल्लेख केलेला आहे की जुनी ऐतिहासिक माणसं कधी कधी लोकांना प्रिय होत होत ईश्वरच होऊन जातात. याच सगळ्यात चांगलं उदाहरण वासुदेव आणि अर्जुन हे नरनारायण झालेले आहेत आणि त्यांची आता पूजा सुरुवात झालेली आहे असा पाणिनीनं उल्लेख केलाय. कारण पाणिनीला हे माहितीये की हा इतिहासातला माणूस आता लोक याला देव समजायला लागलेले. हा जो श्रीकृष्ण आहे हा श्रीकृष्ण आपण समजून घेतला पाहिजे. यात आता क्रमानं आपण टप्पे घालायला लागलो. म्हणजे श्रीकृष्ण ऍज ए पॉलिटिकल लीडर बीसी 800 पूर्व, श्रीकृष्ण ऍज ए सेमी गॉड बीसी 400, श्रीकृष्ण ऍज ए गॉड बीसी 200 तिथून वैष्णवांच्या परंपरा याच आरंभात कुठंतरी सगळ्या उपनिषदांचा सारांश असणारी भगवद्गीता कृष्णाच्या तोंडी श्रीकृष्ण ऍज अ फिलॉसॉफर पॉलिटिशियन स्टेट्समन इसवी सणाचा आरंभ. पण मूळच्या यादवांच्या गणतंत्राच्या कलांच्या परंपरा आहेत त्यामुळं त्यांच्या राज्यामध्ये सर्व स्त्री पुरुष पिका घरी आल्याच्या नंतर चांदण्या रात्री कार्तिक आणि मार्गशीर्षामध्ये नदीच्या काठी जाऊन नृत्य गीताचा आनंदोत्सव साजरा करतात. त्या परंपरा चालत आल्या. म्हणून हरिवंशामध्ये श्रीकृष्ण बलराम सगळे यादव सगळे गोप सगळे पुरुष सगळ्या स्त्रिया यमुनेच्या काठी नाचत असतात. त्यातले उरलेले पुरुष बाद क्रमानं करून टाकले आणि एकटा कृष्ण तिथे ठेवला की रासक्रीडा सुरुवात होते. असं क्रमानं जे आहे कलोपजीवी परंपरांचं रासक्रीडा पोएट्री रासक्रीडा एक श्रीकृष्णाची प्रेयसी की तत्वज्ञानाचा आधार झाली की राधा होते. असं क्रमानं की मिथ ही एका स्टेट्समॅन डिप्लोमॅटची मिथ ही देवतेच्या मिथ मध्ये रूपांतरित होते. ती देवतेची मिथ परमात्म्याच्या मिथ मध्ये रूपांतरित होते आणि नंतर सगळ्या कलांना शृंगार भक्तीला आधार म्हणून ती डेव्हलप व्हायला. म्हणून इतिहासातले पुरुष हे सर्व संस्कृती तत्वज्ञान आणि कलांना आधार कसे होतात असं पाहिजे असेल तर फ्रॉम 800 BC to 900 AD हा 1700 वर्षाचा असा प्रवास करावा लागेल. मिथ मध्ये क्रमानं उत्तरकालीन कविता बाजूला सरीत 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 इतिहासापर्यंत जायचं असेल फ्रॉम 900 AD to 800 BC असा उलटा प्रवास करावा लागेल. हा उलटा प्रवास करीत असताना त्यामध्ये गणतंत्राचा नेता सापडतो मात्र सत्तेचा नेता सापडत नाही. त्यात तत्वज्ञानाचा प्रवक्ता सापडतो वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार असणारा सापडत नाही. कारण शेवटी कृष्ण हा गवळ्यांचा देव आहे आणि राज्य नसणाऱ्याला राज्य देणारा आणि जनतेचं राज्य निर्माण करणारा गणतंत्राचा नेता आहे. कृष्णाच्या तोंडी उरलेले सगळे विचार तो परमात्मा झाल्याच्या नंतर बसवले जायला लागतात. ही आपण ऍडिशन लक्षात घेतली तर मूळच्या कृष्ण चरित्राकडे आपण अधिक
मोकळेपणानं पाहू शकू असं मला वाटतं.